असेल तर वी कॅन ऑलवेज रिएडिट करायचं. हां तुम्ही स्टार्ट करा. करू. माझं नाव अतुल कर्वे आहे. माझं एज 62 आहे. एक 3 महिन्यापूर्वी मला अचानक झोपेतनं उठल्यानंतर चक्कर आली होती आणि दिवसभर वारंवारी एकदा दोनदा ते झाल्यानंतर मी माझ्या मित्राला कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की असं असं झालेलं आहे. त्यांनी मला रवींद्र वर्तक म्हणून रिहॅब स्टेशनचे जे मालक आहेत त्यांचा नंबर दिला आणि त्यांना सांगितलं की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. म्हणून मी रवींद्र वर्तकांना फोन केला. तर रवींद्र वर्तकांनी मला असं सांगितलं की जर तुम्ही गोळी घेतली नसेल कुठली पण तर आज तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. म्हणून मी रिहॅब स्टेशनला अपॉइंटमेंट घेऊन गेलो आणि त्यांना भेटलो. तर त्यांनी सांगितलं की मला व्हर्टिगो झालेलं आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला 10 ते 15 दिवसाची ट्रीटमेंट आहे. ती जर आपण केली तर आपल्याला नक्की ह्याच्यामध्ये 100% रिलीफ मिळेल. म्हणून त्यांनी माझी ओळख त्यांच्या स्टाफमधल्या सुकन्या मॅडमांची करून दिली. मॅडमनी मला जेव्हा काही व्यायाम करायला तिथे सांगितले आणि करून घेतले माझ्याकडनं तर पहिल्यांदा माझा विश्वासच बसला नाही. मला वाटलं या एक्सरसाइजनी काय आपल्याला फायदा होणार आहे. पण त्यांनी मला पर्टिक्युलरली ज्या पोझिशनमध्ये मला व्हर्टिगो होत होता त्या करायला लावल्या आणि समजावून सांगितलं की हे आपल्या इअरमधलं जे फ्लुइड असतं ते डिस्प्लेस झाल्यामुळे या गोष्टी होतात. त्याच्यानंतर मला त्यांनी सांगितलं की काही एक्सरसाइजेस करायला दिले त्यांनी मला घरच्या घरी आणि प्लस तिथे येऊन रोज 15 दिवस सेशन मला करायला त्यांनी सांगितले. मी नियमितपणे ते सेशन्स केले आणि मला आश्चर्य वाटलं की 8व्या आणि 9व्या दिवशीच मला इतका रिलीफ मिळाला की मला वाटलं आता मी बरा झालो आहे. तर तरी त्यांनी मला सांगितलं की नाही आपण अजून जे राहिलेले 5-6 सेशन आहे ते केले पाहिजे. तर ते तू प्लीज तुम्ही कम्प्लीट करा. मी 15 सेशन कम्प्लीट केले आणि मला अगदी छातीठोकपणे सांगता येतं की मी आता कम्प्लिटली व्हर्टिगोतनं बाहेर आलेलो आहे. आणि जर कोणाला हा त्रास होत असेल तर त्यांनी माझ्यासारखंच रिहॅब स्टेशनमध्ये जाऊन हे व्यायाम करावे. थँक्यू. नो.